नमस्कार, मी किरण डोरात, माझा जिल्हा माझी माणसं या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, आता आपण एका वेगळ्या टॉपिकवर जातोय. आपण सोन्याची पारख बघितली, त्याचा हॉलमार्किंग ब्रँड बघितला, सोन्याचे काही किस्से ऐकले, आणि आता थोडं आपण वेगळ्या मार्किंगकडे जातो की मागच्या विषयामध्ये, मागच्या एपिसोडमध्ये आपण त्याच्या ब्रँडिंगविषयी बोललो, परंतु ती परिपूर्ण माहिती आपण घ्यायला थोडं थांबलो. ती आज परिपूर्ण माहिती घेऊन आपण जाणार आहोत, आणि त्यातलाच महत्त्वाचा विषय असेल, अर्थात तो हॉलमार्किंग असेल. आणि एक सर्वसामान्य माणसांच्या मनात शंका निर्माण होते, ती शंकाच आज आपण दूर करणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातूनच मंगलराज ज्वेलर्स वाडा आणि पालघरचे मालक श्रीमान प्रशांत बोकन सर आज आपल्याकडे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. प्रशांत सर, माझा जिल्हा माझी माणसं ह्या आमच्या यूट्यूब चॅनलच्या आपलं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचा राहिलेला एक प्रश्न जो मागच्या एपिसोडला आपण जाणून घेतला, परंतु एक शंका मनात निर्माण झाली आमच्याशी, काही आमच्या प्रेक्षकांनी मेसेज पाठवले की हॉलमार्किंग बद्दल आम्हाला अजूनही काही माहिती मिळू शकते का. त्या दृष्टिकोनातनं प्रेक्षकांसाठीच हा कार्यक्रम करतो, प्रेक्षकांच्या मनातली शंका निरसन झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला आम्ही प्रश्न येतो की हॉलमार्किंग बद्दल आपण मागचे BSI बद्दल बोललो, पण हॉलमार्किंग बद्दल आपण अजून आम्हाला काही थोडीफार माहिती देऊ शकता. हो, नक्कीच. मुळामध्ये हॉलमार्किंग जे आहे ना, तर हे आहे BIS जे आहे ते रजिस्टर्ड केलं जातं. तर BIS जी आहे ही एक संस्था आहे की जी संस्था क्वालिटी कंट्रोल जी आहे ती सर्व इक्विपमेंटवरती पण करते, त्याचप्रमाणे ज्वेलरीवरती पण करते. जर BIS साईटवरती जर आपण गेलो तर तिथे गेल्याच्या नंतर जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे सेगमेंट आहेत किंवा प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये ज्वेलरी जे आहे त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर आपण हे पण बघू शकतो की आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये असणारे जे काही आहे ज्वेलर्स, त्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी असायला पाहिजे. ओके, म्हणजे ऑथराईज. हो, ऑथराईज रजिस्ट्रेशन करावं लागते. त्याकरता अगोदर ज्वेलर्सला ऑथराईज रजिस्ट्रेशन जे आहे त्या ठिकाणी करावं लागते, त्याच्यानंतरच ते ऑथराईज जे आहे ते हॉलमार्किंग जे आहे ते देऊ शकतात. हा त्याच्यातला पहिला मुद्दा. मुळामध्ये आता सरकारने, केंद्र सरकारने हॉलमार्किंग जे आहे सगळ्या दागिन्यांसाठी कंपल्सरी केल्याच्या नंतर सगळे ज्वेलर जे आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी कंपल्सरी असल्याच्या नंतर त्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळेलच. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून सर्वच ठिकाणी जे आहे ते हॉलमार्किंग सेंटर निघालेले नाही आहेत, त्याच्यामुळे जे अगदी ग्रामीण भागातले जे आहेत त्यांना शहरामध्ये जाऊन हॉलमार्किंग करावं लागते. हॉलमार्किंग करत असताना पहिल्यांदा हॉलमार्किंगचे दागिने आहेत, तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा असं बोलूया की जे 22 कॅरेटचे दागिने आहेत, तर 22 कॅरेटचे दागिने म्हणजेच 916 दागिने, म्हणजे 916 जी हे त्याच्यामध्ये 91.6% असणारी प्युरिटी झाली, आणि त्यावरती असणारे जे काही स्टॅम्प आहेत ते किती असावेत. तर कुठलाही दुकानदार हा जेव्हा दागिना कस्टमरला विकतो, तर तो जेव्हा विकतो तर त्याच्यावरती स्टॅम्पिंग तो स्वतः करत नाही. आपण असं बोलूया, हॉलमार्किंग सेंटर जे आहेत ना हे थर्ड पार्टी आहेत. तर तुमचा जो दागिना आहे ना, तो दागिना त्या हॉलमार्किंग सेंटरला जातो, तो गेल्याच्या नंतर त्याच्यावरती जे आहे ते 5 स्टॅम्प त्याच्यावरती येतात. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो ट्रायंगल असतो, जो BIS ट्रायंगल असतो, जो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा असतो. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो दागिना किती कॅरेटचा, म्हणजे तो 22 कॅरेटचा दागिना आहे तर 22 येतो. त्याच्यानंतर त्याची प्युरिटी किती टक्के आहे, म्हणजे 91.6% असेल तो 916 येतो. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर जो आहे तो कुठल्या सेंटरने केलेला आहे, तर सेंटरचा त्याच्यावरती जो आहे तो लोगो येतो. आणि आता त्याच्यावरती जो आहे तो ज्या ज्वेलर्स असेल त्या ज्वेलर्सचा त्याच्यावरती असणारा कोडिंग येतो. आता नवीन जे नामांकन झालेले, नवीन जे त्याच्यामध्ये चेंजेस झाले, त्याच्यामध्ये HUID ज्याला बोलतात, तर HUID नंबर येतो. थोडक्यात असं आहे की तो दागिना जो आहे तो त्याच ज्वेलर्सने विकलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा कोडिंग जो असेल त्या ठिकाणी येणार आहे, त्याचा नंबर जो आहे तो त्या ठिकाणी येणार आहे, 6 आकडी नंबर त्या ठिकाणी त्याचा तो येणार आहे. तर अशा पद्धतीने तो दागिना जो आहे तो परिपूर्ण गणला जातो, आणि तो दागिना जो आहे तो आपल्या एंड कस्टमरपर्यंत तो मिळतो. आता दागिना जेव्हा त्या लॅबमध्ये टेस्टला जातो, तर ती जी लॅब आहे ना ती वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये पण टेस्टिंग मग कशा पद्धतीने केली जाते, तर त्यांच्याकडे जे आहेत ते एकदम हायटेक इक्विपमेंट असतात, त्याच्यावरती हा दागिना गेल्याच्या नंतर त्या दागिन्यात काही वेळेस 3 ठिकाणी, 4 ठिकाणी, 5 ठिकाणी तो त्याच्यावरती चेक केला जातो. तर तो जो दागिना आहे त्या ठिकाणी त्याचं चेकिंग केलं जातं, आणि चेकिंग केल्याच्या नंतर त्याच्यावरती लेझर, त्यांच्याकडे मशीन असते, त्या मशीनने त्याच्यावरती जे आहे ते स्टॅम्पिंग केला जातो त्या दागिन्यावरती, आणि तो दागिना पुन्हा त्या दुकानदाराकडे येतो, आणि दुकानदार जो आहे तो ग्राहक आल्याच्या नंतर आपल्या ग्राहकाला तो विक्री करतो. आता पालघर जिल्ह्यामध्ये जे आपण विचार केला, तर मग समजा आपल्याकडे हॉलमार्किंग सेंटर जे आहे ते इथे नाहीये, परंतु विरारला आहे, किंवा जे लोक मुंबईमधून खरेदी करतात त्यांचं मुंबईला आहे,
तर त्या ठिकाणी अगदी हा 22 कॅरेटचा पण दागिन्याचा हॉलमार्किंग होतो, त्याच पद्धतीने 18 कॅरेटच्या दागिन्याचा पण हॉलमार्किंग होतो. मग तो सुद्धा दागिना जो आहे तो 18 कॅरेटचा आहे, त्याच्यामध्ये 75% सोनं आहे. आणि तो जो दागिना आहे तो कस्टमरला विकत असताना त्याचप्रमाणे त्याचा रेट मार्केटला त्याचा रेट कमी असेल अजून 18 कॅरेटचा, तर त्या पद्धतीने मार्केटमध्ये त्याची विक्री येथे केली जाते. नेहमी ग्राहकांनी दागिने खरेदी करत असताना हॉलमार्किंग जे आहे त्याचे दागिने त्यांनी घेतले पाहिजेत. सरकारचं असं पण आहे की बाबा 2 ग्रॅमपेक्षा कमी जे दागिने असतील त्याच्यावरती काही ठिकाणी हॉलमार्किंगची आवश्यकता नाही, काही ठिकाणी असते काही ठिकाणी नसते. परंतु हॉलमार्किंगचे दागिने जे आहेत ना हे कमीत कमी 2 ग्रॅमच्या वरती जेव्हा जातात तेव्हा त्याच्यावरती हॉलमार्किंग सक्तीचं आहे. त्याच्यामुळे अगदी तो विषय जो आहे तो ग्राहकांनी नक्कीच बघून घ्यावा. आणि दुसरी गोष्ट असं आहे की पक्क बिल जे आहे त्याचं त्यांनी दुकानदाराकडे मागणी करावी, कारण पक्क्या बिलामध्ये जो आहे त्या दागिन्याचा पूर्ण उल्लेख केलेला असतो, त्याच्यावरती किती कॅरेटचा दागिना विकलेला आहे, तो दागिना जो आहे तो त्यांचं काय वजन आहे, त्याच्यानंतर त्याची त्यावेळेचा रेट काय आहे, त्याच्यावरती घडणावळ किती लावलेली आहे, त्याच्यावरती GST जो आहे तो आपला किती गेलेला आहे. GST हा 2 प्रकारे जातो, दागिन्यांवरती जो GST आहे तो 3% आहे, त्याच्यामध्ये 1.5% जो आहे तो आपला स्टेट लेवलला जातो आणि 1.5% जो आहे तो सेंट्रल लेवलला जातो. तर अशा पद्धतीने जो आहे त्याच्यावरती सगळं तुम्हाला मिळेल आणि ते पक्के बिल जे आहे तेच ऍक्च्युली ग्राह्य मानलं जाते. म्हणून माझं तरी असं स्पष्ट मत आहे की ग्राहकांनी जे पक्के बिल जे आहे तेच मागावं. त्याच्या ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्या का, तुम्हाला तुमची ओळख द्यायला आधार कार्ड द्यावा लागतो, तशी दागिन्यांची ओळख HUID जो त्यांचा मानांकन आहे हा त्या दागिन्याची ओळख आहे. जसं आता प्रशांत सरांनी सांगितलं की तो दागिना कुठे बनला, कुठे सर्टिफाय झाला, कुठल्या ज्वेलर्सनी विकला आणि तो कुठल्या कस्टमरकडे गेला, त्याच्या इन्फॉर्मेशन त्यात पूर्ण क्रिएट होतात. त्यामुळे आपण अधिकृत बिल याची मागणी केली पाहिजे, कारण का आपण जो खरेदी करतोय त्याच्यावर जाणारा जो कर आहे तो शासनापर्यंतही पोहोचला पाहिजे, ही ग्राहक म्हणून आपली जागरूकता असली पाहिजे. प्रशांत सर, अत्यंत मौलिक आपण हा सल्ला आणि मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना. नागरिकाच्या मनात एक प्रश्न असतो ग्राहकाच्या की सोना अनमोल आहे, सोना खूप कष्टानी खूप मेहनतीनी खूप साठवण करून घेतला जातो व तो तशा अँगलनी जतन करण्याची भूमिका प्रत्येक ग्राहकाच्या, जशी माझी पण आहे. मग त्यामुळे कालांतराने सोनं काही अंशी ते काळं पडलेला दिसतंय, मग ते सोना पॉलिश करताना त्याचं वजन कमी होतो का, ही सर्वसामान्य ग्राहकाच्या मनातली एक शंका आहे. याबाबत आपण आमच्या प्रेक्षकांना पाहणाऱ्या ग्राहकांना आपण मार्गदर्शन करावं, नक्की काय प्रक्रिया आहे ती, वजन खरंच कमी होते का? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलाय. हा सर्वसामान्य ग्राहकाच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमीच असतो की आता माझ्याकडे समजा घरी एखादी वस्तू आहे दागिन्याची, मग ती दागिन्याची वस्तू मला थोडीशी जरा चमकायला पाहिजे, तिची थोडासा डलपणा आलेला आहे, तो ऍक्च्युली डलपणा येतो का, हा त्याला महत्वाचा मुद्दा. तर दागिने जे आहेत ना त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होतो, साबण वगैरे जे असतात समजा त्याचा कधी लागलेला असेल, सेंट वगैरे लागलेला असेल, तर अशामुळे दागिने जे आहेत ना थोडेसे डलनेस त्याच्यामध्ये येतो. तर त्याला तुम्हाला ज्यावेळेस पॉलिश करायचं जर असेल तर जेव्हा तुम्ही तो दुकानदाराकडे पॉलिशला देता तर ऑलमोस्ट त्याच्यामध्ये काही तशी घट जी आहे त्याच्यामध्ये होत नाही तसं. आणि जर का त्याच्यावरती हाय पॉलिश केलेली असेल तर त्यावेळेस त्याची थोडीशी घट जी आहे थोडीशी होऊ शकते, कारण कसं आहे की त्याच्यावरती थोडासा जो आहे तो त्या ॲसिडचा जो आहे तो परिणाम त्यावरती होऊ शकतो. पण तसं जनरली दागिने जे आहेत ते दुकानदाराकडे दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता तशी नाही. मला अशाच अनुषंगाने तुम्हाला विचारते की काही ग्राहक आहेत हे अगदी गावखेड्यांमध्ये राहतात, प्रत्येक वेळेस त्या ज्वेलर्सवाल्याकडे जाणं किंवा ज्याच्याकडे घेतलंय त्याच्याकडे जाणं शक्य होत नसते, किंवा प्रश्न असतो पुन्हा किती पुन्हा पैसे जातील अशा काही शंका. तर घरच्या घरी दागिने पॉलिश करू शकतो का, किंवा करायचं झाल्यास कसे करावे? खूप चांगला प्रश्न. आपण घरच्या घरी दागिने पॉलिश करू शकतो. आपण जेव्हा दागिने वापरतो तेव्हा ते दागिने जे असतात त्याच्यावरती धूळ साचलेली असते, कधीकधी तुम्ही वापरता ज्या गळ्यातल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आंघोळ करतानाचा साबण वगैरे अडकलेला असतो किंवा ह्या गोष्टी ज्या असतात ते अगदी आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी जे आहेत दागिन्यांना पॉलिश करता येते. पहिली गोष्ट असं आहे की आपल्या सगळ्यांकडे आपल्याला माहितीची एक आहे गोष्ट, ते रिठा. तर आपण रिठा जे आहे समजा एक 4-5 रिठे घ्यायचे, थोडंसं त्याला तापवलेलं चांगलं, आणि त्याच्यानंतर तो रिठा जो आहे तो तुम्ही एका पाण्यामध्ये घ्यायचा, त्याला कुस्करायचा, आणि कुस्करल्याच्या नंतर जे आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही दागिने ठेवल्याच्या नंतर एक 15-20 मिनटं अर्धा तास तुम्ही त्या दागिन्याने जे त्याच्यावरती ठेवायचे त्याच्यामध्ये, आणि ठेवल्याच्या नंतर जे आहे तुम्ही अगदी टूथब्रश जो आहे एखादा जुना टूथब्रश घरामध्ये असेल तो घ्यायचा, आणि त्याच्याने जर तुम्ही त्याला पॉलिश केले की अगदी तो दागिना परत पहिल्यासारखा तुम्हाला दिसू शकतो. अजून दुसरं एक पद्धत पण आहे की तुम्हाला जर वाटलं की समजा तो दागिना जो आहे तो अजून व्यवस्थित निघालेला नाही तर तुम्ही तेच रिठ्याचं पाणी घेऊ शकता. काही ठिकाणी काही लोक थोडीशी हळद पण त्याच्यामध्ये टाकतात, आणि तुम्ही त्या दागिन्याला अगदी गॅसवरती ठेवू शकता. गॅसवरती ठेवल्याच्या नंतर
नंतर जो आहे तो समजा तो 10-15-20-25 मिनिटं त्याला उकळवायचा, त्या दागिन्याला तुम्हाला उकळायचा आहे, तो उकळल्याच्या नंतर पण तो आहे त्याच्यामधली सगळी डस्ट वगैरे निघून जाते आणि तो दागिना परत तुमचा पहिल्यासारखा जो तो चमकतो, ते त्यावेळेस पॉलिशलं म्हणून तुम्ही तुमच्याकडे असणारा जो आहे तो एखादा स्मूथ एखादा ब्रश असेल तर त्याने तुम्ही त्याला हलकेच आहे त्याला पॉलिश करू शकता. फक्त तुम्हाला काळजी त्यावेळेस अशी घ्यायची की दागिने जे आहेत ना तर हे खूप व्यवस्थित पद्धतीने बनवलेले असतात, त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर त्याला प्रेस केला तर दागिन्याचा शेप आहे तो दाब देऊ नये तो बिघडू शकतो. धन्यवाद प्रशांत सर, अतिशय मौलिक अशी माहिती आपण दिलेली आहे जी सर्वसामान्य नागरिकांच्या ग्राहकांच्या मनातली शंका होती आपण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण नक्कीच याच्यातनं बरंच काही आपल्याला चांगलं मिळालेलं आहे, आपण प्रयत्न करून बघू शकता. परंतु जशा प्रशांत सरांनी काही सूचना केलेल्या आहेत त्याचं पालनही करणं गरजेचं आहे, कारण की दागिने हे नाजूक असतात, ते नाजूक हातानेच हाताळले पाहिजे. तर प्रेक्षकांनो आज आपण इथे प्रशांत सरांना धन्यवाद देऊ, अनमोल माहिती दिली, धन्यवाद प्रशांत सर. आणि पाहायला विसरू नका, पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत दागिने कसे घडतात आणि दागिन्यांचे प्रकार कुठले कुठले असू शकतात. अतिशय आपल्या मनातला हा प्रश्न आहे, त्यावर जाणून घेणार आहोत.